आदेशाच्या नंतर अखेर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची बदली झाली आहे. मात्र ही बदली होईपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. निवडणूक आयोगाला चहल यांच्या बदलीची आठवण का करून द्यावी लागली यावरून सुद्धा राजकारण सुरू झालंय. इक्बाल चहल मुंबईचे महापालिका आयुक्त, माफ करा, माजी आयुक्त होय. आज इक्बाल चहल यांनी आयुक्त म्हणून मुंबई महापालिका कार्यालयामध्ये पाऊल ठेवलं असेल. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर घरी निघेपर्यंत ते माजी आयुक्त झाले होते. इक्बाल चहल यांच्या बदलीसाठी कारणीभूत ठरलाय केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश. ज्या अधिकाऱ्यांनी 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय त्यांची राज्य सरकारने तात्काळ बदली करावी, महाराष्ट्र सरकारनं काही महापालिकांच्या आयुक्तांची, अतिरिक्त आणि उपायुक्तांची बदली करण्याच्या संदर्भात आदेशाची पूर्तता केलेली नाही. मुंबई महानगरपालिकांचे आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या बदलीच्या संदर्भात सोमवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अहवाल सादर करावा, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. इक्बाल सिंग चहल यांची बदली एकनाथ शिंदे यांच्यामुळे खोळंबली होती अशी दबक्या आवाजाचा चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा विरोध देखील होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितल्यानंतर सुद्धा ही बदली करण्यात आली नव्हती, पण आता केंद्रीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा इशारा दिल्यानंतर आता ही बदली करण्यात आली आहे. जो काम महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी को करना चाहिए थे वह काम चुनाव आयोग ने कर दिया कि जो मुंबई महानगर पालिका के आयुक्त हैं इकबाल सिंह चहल वो ज्यादा समय से अपने पद पर बैठे हैं, उनको वहां से हटना चाहिए. लेकिन कोई सुध नहीं ले रहा था. लेकिन आज चुनाव आयोग ने पूरे भारत में सबसे पहले मुंबई महानगर पालिका के आयुक्त को अपने पद से हटाकर एक संदेश देने का भी काम किया है कि हमारी मांग जायज थी, न्याय उचित थी, हम जनता की लड़ाई की बात करते हैं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या काळामध्ये इक्बाल चहल यांची मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली. मुंबई सारख्या शहरामध्ये कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी चहल यांनी मोठी कामगिरी बजावली. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना चहल यांच्याकडून फारसा प्रतिसाद दिला जात नसे. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच वारे उलट्या दिशेनं फिरायला सुरुवात झाली. अशातच राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर हे 31 मार्चला सेवानिवृत्त होत आहेत. मुख्य सचिवपदी नियुक्ती व्हावी म्हणून चहल आग्रही होते अशीही चर्चा आहे. शिंदेंनी चहल यांना अतिरिक्त मुख्य सचिव पदाची ऑफर दिल्याची प्रशासकीय वर्तुळामध्ये चर्चा होती. मात्र यामधलं काहीही प्रत्यक्षात होण्यापूर्वी निवडणूक आयोगानं फरमान धाडलं आणि इक्बाल चहल यांना BMCच्या आयुक्तपदाची खुर्ची सोडावी लागली. निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहलची ताबडतोब बदली करण्यात यावी असे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले आहे. मी त्यांचे स्वागत करीत आहे. मात्र इक्बाल चहल यांची बदली करा अशी महाराष्ट्र सरकारला वारंवार आठवण का करावी लागली? चहल यांची बदली रोखण्यामध्ये कुणाचं हित दडलं होतं? या प्रश्नांच्या उत्तराची मुंबईला नक्कीच प्रतीक्षा असेल. विक्रांत शिंदे सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.